हरिओम श्रीराम बदने। माझं नाव चेतन सिंह असेनकर, नवी मुंबई खारघर उपासना केंद्र। मी बापूंच्या चरणी म्हणजे बापूंच्या परिवारामध्ये जवळजवळ अखेरीस 1999 साली आलो। ते पण म्हणजे माझ्या घरी माझ्या मावशीचे मिस्टर जे आहेत ते घरी आले होते। माझ्या मिसेसला म्हणजे माझ्या पत्नीला हरमितवीराला बापूंबद्दल आवर्जून सांगायचे आणि मी तिने मला सांगितलं असं असं काका आले, काकाने सांगितलं, म्हटलं ठीक आहे तुला जायचं तू जा, असं मी स्पष्ट तिला बोललो कारण मला या गोष्टींवर विश्वास नव्हता। तिने ऐकलं, ती एकदा जाऊन आली, नंतर तिने मला सांगितलं, परत सांगितलं की एकदा तरी येऊन बघायचं। म्हटलं ठीक आहे एवढं सांगते तर आपण जाऊन बघूया। मी प्रवचनाला गेलो, प्रवचन अटेंड केलं आणि एकदा बापूंची नजर वेड झाली की मग तो कोणी मागे परत बघू शकत नाही। माझ्या बाबतीत पण तसंच, आणि हळूहळू बापूंच्या प्रवचनाला आम्ही जायला लागलो, अटेंड करायला लागलो, बापूंचं मार्गदर्शन घ्यायला लागलो, अनेक गोष्टींवर अनेक पदोपदी वेळोवेळी छोटे छोटे अनुभव यायला लागले, त्यातनं अजून भक्ती मार्गावर अजून येण्याची प्रेरणा मिळाली। असं करता करता बरेच वर्ष लोटली आणि एक दिवस असा आला की ज्याला मी म्हणू शकतो की माझ्या आयुष्यामधला तो एक पुनर्जन्म झाला, सद्गुरूंच्या पोटी झालेला तो जन्म आहे माझा। तो दिवस होता 18 नोव्हेंबर 2009। तो दिवस बापूंचा वाढदिवस आम्ही पती पत्नीनी ठरवलं होतं की त्या दिवशी बापूंचं पादुका पूजन सकाळी करायचं, आणि तसं आम्ही ठरवल्याप्रमाणे बापूंनी ते आमच्याकडनं करून घेतलं। एकदम आनंदात आम्ही पादुका पूजन केलं। पादुका पूजन झाल्यानंतर माझ्या पत्नीने मला एक तिला इच्छा प्रकट केली की आता आपण मातृवत्सल व्यंजनम घरी आणलेलं आहे तर आपण त्यातला एक अध्याय वाचू, आणि तो अध्याय वाचून झाल्यावर त्यातला एक म्हणजे महत्त्वाचा पॉईंट असा होता की या कलियुगामध्ये हा कलीचा दोष जर आपल्याला कलीच्या दोषापासून आपल्याला आपलं संरक्षण करायचं असेल तर सद्गुरूची कृपा ही आवश्यक आहे। म्हटलं ठीक आहे नक्कीच बापूंचा हा मेसेज आहे आपल्यासाठी, आणि मी माझ्या कामासाठी निघालो। ती पण तिच्या कामाचं म्हणजे बिझी राहिली दिवसभर, आणि मी माझ्या ऑफिसला एक जवळजवळ 4-4:30 मी ऑफिसमधून निघालो। माझं ऑफिस मी राहायला खारघरला, माझं ऑफिस नेरूळला, आणि मला एक माझा बिझनेस असल्यामुळे मला काही निमित्ताने पनवेलला जायचं होतं। त्या पार्टीशी माझं बोलणं झालं, मी म्हटलं ठीक आहे मी येतो, या वेळेला मी येतो निघतोय, एक अर्धा एक तासात मी नेरूळहून पोहोचणार पनवेलला। त्याप्रमाणे मी निघालो। माझ्याकडे मोटरसायकल होती त्यावेळेला आणि मोटरसायकलवर मी बसून निघालो ऑफिसमधून। निघालो थोड्या दूर, निघाल्यानंतर मला लक्षात आलं मी माझा मोबाईल विसरलो, मग मी परत गेलो, मोबाईल घेतला आणि मी परत त्याच वाटेने निघालो। तर मी हायवे पकडला आणि हायवेला जेव्हा मी हायवेला प्रवास सुरू केला तेव्हा माझा मोबाईल वाजायला म्हणजे एक रिंग वाजली, दोन रिंग वाजली, तर ती कंटिन्युअस वाजत होती। आता मी जवळजवळ बेलापूर क्रॉस केलेलं, मला पनवेलला पोहोचायचं होतं। मी त्या मला असं वाटलं की ती पार्टी अर्जन्सीमध्ये काय म्हणजे कॉल करत असेल, मला वाटलं एक आपण थांबूया, एक 8 वाजेला कुठे थांबूया आणि सांगूया की मी पोहोचतोय वेळेवर। त्या अनुषंगाने मी बेलापूर क्रॉस झाल्यानंतर खारघरच्या इकडे एक लेफ्ट लेनला एकदम कोपऱ्याला एक्स्ट्रीम लेफ्टला मी माझी बाईक थांबवली। मी बाईकवर बसलोच होतो आणि मी फोन काढला, फोनवर बोलायला सुरुवात केली। फोनवर बोलता बोलता माझी त्या वेळेला नजर खाली होती, रस्त्याच्या समोर आजूबाजूला कुठे नजर खाली होती। मला असं वाटलं की माझ्या उजव्या बाजूला कोणीतरी अशी थाप मारली, तर मी ती थाप बघण्यासाठी मी उजव्या बाजूला माझ्या रस्त्याच्या बघितलं तर माझ्याकडे मी ज्या स्पॉटवर बसलेलो होतो त्या स्पॉटवर मी बाईकवर बसलो होतो आणि त्या स्पॉटवर माझ्या दिशेने एक 16-चाकी ट्रेलर त्याचा कंट्रोल गेला होता, तीव्र गतीने माझ्याकडे येतोय। मला काही सुचलंच नाही मी काय करावं, मी बसूनच राहिलो कारण माझ्यातल्या त्याच्यातलं अंतर जवळजवळ फक्त एक 10 मीटरचं राहिलं होतं, 10 ते 15 म्हणजे 1 सेकंदाचं 2 सेकंदाचं अंतर होतं, मी काहीच करू शकत नव्हतो। दुसऱ्या क्षणी तो क्षण मला आठवतो आणि दुसऱ्या क्षणी मला काय आठवतं की मी माझ्या त्याच पॉटर जवळ एक उभा आहे, माझ्यासमोर तो ट्रेलर आदळलेला आहे, माझी बाईक जी आहे ती पूर्ण सपाट झालेली आहे
आणि रस्त्यावर प्रचंड गर्दी झालेली आहे, ट्रॅफिक जाम झालेला आहे. मला काही समजतच नव्हतं, मला काहीच माहिती नव्हतं, मी असा स्तब्ध झालो होतो. त्यातला एक माणूस आला, त्या गर्दीमध्ये एक माणूस पुढे आला आणि तो धावत येऊन मला त्याने मिठी मारली आणि मिठी मारली, गच्च मिठी मारली. आणि मला म्हणाला, मी त्या ट्रेलरच्या मागे होतो, त्या ट्रेलरमधनं त्या ट्रेलरच्या गतीने तुमच्याकडे येत होता, ते मी मागे बसलेलो होतो. मी समजलो की हा व्यक्ती गेली, आता ही काय वाचणार नाही. तो म्हणाला की मी तुला उभा इकडे बघून मी तुला एक सांगून तुझ्या देवाने तुला वाचवलं. त्यावेळेला मला समजलं की मी कुठे आहे आणि माझ्यावर काय झालेलं आहे. तोपर्यंत मला काहीच मत नाही. हीच गोष्ट जवळजवळ एक 4-5 लोक अजून होते, त्यांनी पण मला तीच गोष्ट सांगितली. मी बापूंच नामस्मरण असं करत होतो की मला काही समजत, मला दुसरं काही दिसतच नव्हतं, मी फक्त बापूच मला दिसत होतो त्यावेळेला. आणि एवढ्या गर्दीमध्ये मी काय करावं, नंतर कुठे जावं, मला काहीच माहिती नाही. मला हे पण नाही माहिती की मी कुठे राहतोय, माझं नाव काय, हे सगळं मी साफ विसरलो, एवढं ब्लँक झालो होतो. त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती आला समोर आणि त्यांनी सांगितलं मी ह्यांना ओळखतो. तर तो कोण होता, तर माझ्या एक मित्राचा सहकारी होता, तो तिकडनं पास होत होता. त्यांनी बघितली गर्दी आणि त्यांनी मला बघितलं, तो धावत आला. मग त्याला त्या लोकांनी ती सिच्युएशन समजावली, त्याला सांगितलं की असं असं झालेलं आहे, तर तुमच्या ओळखीचे आहेत का? तो बोला हो, मी ओळखतो यांना. तो मला तसाच त्याच ठिकाणून माझ्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. माझा मी आणि माझा भाऊ आम्ही बरोबर काम करतो. तर त्यांनी त्याला ही गोष्ट सांगितली. तर माझ्या भावानी मला बसवलं, घरी फोन केला, त्याचा माझ्या बहिणीला फोन केला, कळवलं की असं असं झालं आहे. माझ्या बहिणीनी माझ्या मिसेसला घरी फारगरला कळवलं आणि भाऊ राहतो चेंबूरला. तिने माझ्या मिसेसला सांगितलं असं असं झालेलं आहे, तो चेतन घरी येईल, फक्त काही बोलायचं नाही. मी आलो घरी, घरी पादुका पूजन झालं होतं. मी घरी येऊन बापूंच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि हेच जाणवलं, बापूंनी सकाळी जो मला मेसेज दिला तो खरा ठरला कसा, आणि बापू माझ्या पाठीशी कसे उभे होते, आणि माझा हा नवीन जन्म. बापूंना हेच म्हटलं, बापू हा तुमच्या पोटी मला आज नवीन जन्म मिळालेला आहे आणि अशीच कृपा माझ्यावरती सदैव असू दे. मी एवढीच प्रार्थना करतो बापूंना की बापू मी तो केवळ पायांचा दास, नका करू मधला उदास, जोवर या देश्वास निज कार्य असं सांगून. हरिओम श्रीराम नाथ स्वामी.